आता ईडीची चौकशी आहे, ईडी ईडीचं काम करते. आता त्यांनी चुका केली पण मी ते सांगतो, आता तुम्ही जर ज्यावेळेला सांगता की आमच्या काही चुका नाही, आमचा काय अपराध आहे, एवढी छाती पुढे करून आपण सांगतो तर एकदा ईडीकडे जाऊन या, माझं तेच म्हणणं आहे. मग आता कशाला एवढ्या पळवाटा, एवढे वकील लावायचे, डॉक्टरला ॲडमिट व्हायचं, एवढं ऑपरेशन दाखवायचे. माझं सरळ असं म्हणणं आहे की तुम्ही जर एवढे छाती ठोकपणे सांगत होता की आमच्यावर अन्याय का, माझा काय गुन्हा आहे, माझी काय चूक आहे, मला सगळ्यांनी क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे, नोटिंग कमिशनने मला सगळं क्लिअरन्स दिलेलं आहे, आपण इथं जा किंवा तो रिपोर्ट आहे आपण वाचा. आणि आपण असं असताना आपण दुधका दूध पाणीचं पाणी करा ना, एकदा ईडी समोर जाऊन त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांनी जे विचारलं आहे, कुठून आलं, कुठून आणलं, कसं आलं, ते त्यांना एकदा दाखवून द्या. ईडी काय तिकडे गेलं म्हणजे काय अटक करते असं नाही. तुमचं जर त्यांना म्हणणं पटलं तर तुम्हाला वादत गाजत परत पाठवतील. ओके. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.